संगमनेर तालुक्यातील संग्राम मुकबधीर वसतिगृहात 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चटके दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केलाय, तर मुलीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। टिटवाळ्यात गणेश मंदिराच्या मुख्य रस्त्यावरती एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे। 2-3 महिला मिळून या महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मुलं पळवण्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या दसरा मेळाव्यातील घोडे शर्यती दरम्यान घोड्याच्या ट्रॅकवर काही तरुण आल्याने घोडा आणि मुलांमध्ये जोरदार धडक झाली। यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। उरणच्या जेएनपीटी बंदराजवळ वाऱ्याच्या प्रचंड वेगाने चक्रीवादळ तयार झाल्याचं पाहायला मिळालं। हे वादळ थेट ढगांपर्यंत पोहोचल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। सकाळी या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता। गोंदियातील नागरामध्ये ग्रामपंचायतद्वारे वॉटर एटीएम आहे, मात्र या वॉटर एटीएममध्ये 5 रुपयांचा कॉइन टाकल्यावरती 10 लिटर पाणी मिळतं। पण एक ग्राहक जेव्हा 5 रुपये टाकतात तेव्हा मात्र वॉटर एटीएम मधून फक्त 1 लिटरच पाणी मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। औरंगाबाद पैठण रोडवरील ढोरकींजवळ अपघातांची मालिका पाहायला मिळते। रस्त्यावरील चिखल आणि मातीमुळे सकाळच्या वेळी 20 मिनिटात 25 अपघात झालेत। एकामागून एक बाईक घसरल्याची माहिती समोर येते। यानंतर संतापलेल्या लोकांनी रास्ता रोको केल्यानंतर कंत्राटदारांना हा चिखल बाजूला केला। पिंपरी चिंचवडमधून तडीपार करण्यात आलेल्या चंदन सिंगला पिस्तूल घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। तडीपारीचा आदेश असतानाही बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या मालेगाव महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांचं 5 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। 2 महिन्यांपासून थकीत असलेलं वेतन देण्यात यावं या मागणीसाठी संतप्त आंदोलकांकडून गेट बंद आंदोलन करण्यात आलंय। मनमाड दौंड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेससह 16 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या। ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वेगाड्या बंद केल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय। जळगावातल्या भुसावळ जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेला फेकरी टोलनाका अखेर बंद करण्यात आला। 19 किलोमीटरच्या अंतरावरती 2 टोलनाके असल्यानं वाहनधारकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता। टोलनाका बंद केल्यानं वाहनधारकांना दिलासा मिळालाय। हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणायला सक्ती करणारा शासन निर्णय सरकारनं मागे घ्यावा या मागणीसाठी दौंडमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला। सर्वपक्षीय संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आलंय। मनमाड रेल्वे स्टेशन आणि रेल्वे वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या 15 दिवसांपासून फुटली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते। मात्र त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे पाईपलाईन तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। नागपूरवरील दीक्षाभूमीवरून काही आंबेडकर अनुयायी रेल्वेनं प्रवास करत होते। दरम्यान प्रवासी रेल्वेचे कर्मचारी आणि महिला पोलिसांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करत अनुयायांनी गीतांजली एक्सप्रेस तब्बल 2 तास थांबवून रेल्वे रोको आंदोलन केलं। संबंधितांवरती कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर अखेर रेल्वे पुढील मार्गाला निघाली। सोलापुरातील मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचं 15 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या 7 वाऱ्यावरील औद्योगिक वसाहत नोंद रद्द करावी या मागणीसाठी शेतकरी उपोषणाला बसलेत। नांदेड जिल्ह्यातील लोहामध्ये स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। 3 दाहिनीपैकी 2 दाहिन्यांखालील 3 ते 4 फूट खोल खड्डे पडलेत, तर एका दाहिनीच्या जाळीचं लोखंड पूर्णतः तुटलंय। पालिकेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बेशिस्त वाहन चालकांमुळे शहापूरमधील लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास होतोय। रुग्णवाहिका सुद्धा मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीत अडकली होती। प्रशासन योग्य नियोजन करत नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे। नांदेड शहरालगतच्या तुप्पा गावाजवळ महापालिकेचा डंपिंग ग्राउंड आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठवण्यात आल्यानं गावकऱ्यांना त्रास होतोय। आता या ठिकाणी कचऱ्यावरती प्रक्रिया होणार आहे। प्रक्रिया केंद्र उभारणीला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। लवकरच प्रक्रिया केंद्र सुरू केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय।
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर नांदेड जिल्ह्यात आता शेतकऱ्यांनी भिस्त रब्बी हंगामावरती आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावरती नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. रब्बी पिकांवरती तरी संकट येऊ नये अशी बळीराजाची अपेक्षा आहे. रत्नागिरीत सकाळपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्याचा विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाचा कापणीला आलेल्या भातशेतीला फटका बसला. नवी मुंबई पनवेल आणि उरण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र काळोख पसरला असून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नाशकातील मनमाड मालेगावसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला असून त्याचा फटका बाजरीच्या पिकाला बसलाय. शेकडो हेक्टर वरील बाजरीचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यवतमाळमध्ये जवळपास 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलंय. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला या पावसाचा फटका बसलाय. बीकेसीवरील शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी 52 कोटींचा खर्च झालाय. आणखी तपशील आल्यावरती तो 70-75 कोटींच्या वर असेल असा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. इतका पैसा कुठून जमा केला मी सगळा तपशील लोकांसमोर आणणार असल्याचा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे अशी घणाघाती टीका नवनीत राणांनी केली. उद्धव आणि आदित्य ठाकरे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचेच वारसदार होऊ शकतात, विचारांचे नाही असंही नवनीत राणा म्हणाल्यात. दोन शाहीर जसं भांडून मनोरंजन करतात तसे दसरा मेळावे झाल्याची घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली आहे. तसंच एकनाथ शिंदे मोदी शहांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वाचत होते असं म्हणत पटोलेंनी शिंदे आणि भाजपवरती निशाणा साधलाय. धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. शिंदखेडातील काँग्रेसचे 3 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. नांदेडमधील बीओटी तत्वांवरती दिलेल्या कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसनं सरकारच्या निषेधाचा ठराव घेण्यात आला तर काँग्रेस बहुमताच्या आधारावरती मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयावरती भारत मुक्ती मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलन करताना रस्त्यात अडवलं. यावेळी काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलंय. नागपुरात भारत मुक्ती मोर्चाच्या वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोर्चाला पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात असल्यानं वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारत मुक्ती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या संघ मुख्यालय परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात केल्या असून संघ मुख्यालय परिसरात जाणाऱ्या प्रत्येक मार्गावरती बॅरिकेडिंग करण्यात आलंय. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. एमआयएमच्या आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवलं. त्यावेळी कार्यकर्ते आणि नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानं पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सहकार मंत्री अतुल सावे यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदाच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यावरती पहिल्यांदाच बीडमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक पार पडली. बीडच्या अंबाजोगाई शहरात क्षुल्लक वादावरून ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्यारानं भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाबळेश्वरमधील पाचगणी रस्त्यावरील महादेव बाग परिसरात 11 युवकांच्या टोळक्यानं एका तरुणाला मारहाण केली आहे. क्षुल्लक कारणावरून तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत तो तरुण गंभीररित्या जखमी झालाय. मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अहमदनगर मधल्या राहता तालुक्यातील लोणी कोल्हार मार्गावरती दोन माल ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झालाय तर वाहनांचा सुद्धा चक्काचूर झालाय. वाशिममध्ये वीज कोसळून 16 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. ही विद्यार्थिनी पुसदमधील रेल्वे उड्डाण पुलावरून पायी जात असताना ही घटना घडली. या घटनेत तरुणीचा भाऊ किरकोळ जखमी झालाय. सावकाराच्या जाचाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पारनेर तालुक्यातील सुनील नगरे या शेतकऱ्यांना 2,50,000 रुपये व्याजाने घेतले होते. पैसे व्याजासह देऊनही जमीन परत करण्यास नकार दिल्यानं या शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती मर्दानी दसरा उत्सव पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2-3 वर्ष हा उत्सव झाला नाही. 42 किलोची देवाची जी तलवार आहे त्या तलवारीलाच खंडा असं म्हटलं जातं. या खंडाच्या विविध कसरती सादर करण्यात आल्या. दसऱ्यानिमित्त नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातल्या मैदानात चित्तथरारक घोडेस्वारी बघायला मिळाली. पंजाबमधील बिंदीचंद दल, बुढा दल, तारणा दल अशा विविध दलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नांदेडमधील ही जुनी परंपरा असून घोड्यावर स्वार होऊन शस्त्रानं गावताना पेंडी उचलण्याची प्रथा आहे. मालेगावात बालाजी ब्रह्मकल्पोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. या निमित्तानं काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. खानदेशातील प्रसिद्ध बालाजी रथोत्सवाला धुळ्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावर्षीच्या रथावरती उज्जैनच्या श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं प्रतिरूप साकारण्यात आलंय. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा होत असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं रथोत्सवात सहभागी झाले. बालाजी महाराज की जयच्या जयघोषात जळगावात रथोत्सव पार पडला. ढोलताशांच्या गजरात निघालेला हा रथोत्सव 2 दिवस चालतो. दसऱ्याच्या निमित्तानं महाडमधील चांभारखिंड येथील सोमजाई मंदिरामध्ये भाताच्या लोंबी अर्पण करण्याची परंपरा आहे. देवीला भाताचं पीक अर्पण केलं की शेतकरी सुखावतो अशी येथील ग्रामस्थांची धारणा आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात भवानीची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा अजूनही कायम आहे. भवानीची मिरवणूक काढण्यात आली. आम्ही रोगराई अरिष्ट दूर कर अशी विनंतीही करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याचे ग्रामदैवत श्री धाबीर महाराज यांच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. हा उत्सव शिवकालीन असून इथे पोलीस दलाकडून मानवंदना देण्याची परंपरा आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. कणकवलीत यंदा दसरा उत्सवात बैलगाडी पळवण्याची परंपरा जपण्यात आली आहे. यात शेतकरी बैलजोडीसह सहभागी झालेत. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यातील कोरेगावमध्ये श्री सिद्धनाथ यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अखंड पालखीची परंपरा सुद्धा जोपासण्यात आली आहे. या यात्रेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, जालन्यातून भाविक उपस्थित होते. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.